निरोगी शरीरासाठी व्यायामाची गरज। मारुती कोळेकर, हणबरवाडी येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन। निरोगी शरीरासाठी व्यायामाची गरज असून तरुण पिढीने व्यायाम करणे गरजेचे आहे। वाढती व्यसनाधीनता कमी करण्यासाठी तालीम व व्यायाम शाळा यावर चांगला उपाय आहे। युवकांनी व्यायाम शाळेचा सदुपयोग करून आपले आरोग्य चांगले बनवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे, असे मनोगत माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर यांनी केले। हणबरवाडी तालुका निपाणी येथे हनुमान तालीम मंडळ यांच्या वतीने नवीन व्यायाम शाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। विजय खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित संघाचे संस्थापक चेअरमन सचिन खोत यांच्या हस्ते व्यायाम शाळेचे उद्घाटन झाले। पुढे बोलताना मारुती कोळेकर म्हणाले, नवीन व्यायाम शाळेचे उद्घाटन झाले आहे। हणबरवाडी येथे युवकांच्या साठी व्यायाम शाळेची नितांत गरज होती। येथील युवकांनी प्रयत्न करून व्यायाम शाळा सुरू केली, हे काम कौतुकास्पद आहे। युवकांनी त्याचा लाभ घ्यावा। आज ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांचा वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर उद्घाटन करण्यात आले आहे। व्यायाम शाळेत हणबरवाडी येथील चांगले युवक बनावेत अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी सचिन खोत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी दयानंद खोत, विठ्ठल कोळेकर, विठ्ठल खोत, सरदार पोवाडे, महादेव खोत, जगन्नाथ खोत, ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत, सागर खोत, ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, तात्यासाहेब खोत, अमोल पोवाडे, पोपट पसारे यांच्यासह जय हनुमान तालीम मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते। ज्या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र सचिन खोत दत्तगुरु क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी हनुमान तालीम मंडळ यांच्या वतीनं व सर्व देणगीदारांच्या वतीनं या ठिकाणी व्यायामशाळा या ठिकाणी स्थापन केलेली आहे। तरी प्रथम मी सचिन खोत यांना या तालीम मंडळाच्या वतीनं व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना सुख समृद्धी दीर्घायुष्य लाभावं आणि उत्तरोत्तर अशीच त्यांची प्रगती व्हावी अशी मी सर्व या मंडळाच्या वतीनं व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। आणि या मंडळानं जे आता व्यायामशाळा सुरू केलेली आहे, खरोखरच चांगली आहे, पण ही चांगल्यासाठी वापर व्हावा। या ठिकाणी राजकारण न आणता किंवा भेदभाव न करता या ठिकाणी जी तरुण मंडळी व्यसनाधीन होतात त्याला हे परिवर्तन होण्यासारखी गोष्ट आहे। या ठिकाणी आल्यानंतर एक सर्व मित्रांना मी तरुण मित्रांना सांगतो की या ठिकाणी गुटखा असू द्या, बिडी सिगरेट असू द्या, कोणत्याही प्रकारचा आपण या ठिकाणी वापर करू नये। आपण हे तालीम मंडळ निर्माण केलेलं आहे, याचा गावच्या तरुणांना, लहान मुलांना, सगळ्यांना संस्कार होतात आणि या ठिकाणी आपल्या शरीराला देखील एक सर्व वयोवृद्धांना देखील व्यायाम करण्यासारखं आहे। या ठिकाणी चांगली गोष्ट आहे आणि असंच आपण सर्वांनी चांगलं चालवावं आणि त्याला जे लागल ते आम्हीही सहकार्य करायला तयार आहे। आणि या ठिकाणी चांगली गोष्ट आहे, गावामध्ये तालीम मंडळ नव्हती, ही तालीम मंडळ झालेली आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिलेल्याबद्दल मंडळाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। पुन्हा एकदा या सर्व हनुमान तालीम मंडळाच्या सर्व सभासदांना किंवा तरुण मित्रांना सर्वांना मी अभिनंदन करतो। तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ घेऊन येत आहे कोल्हापूर फर्टिलिटी सेंटर। मातृत्व योजना तारीख 1 मार्च ते 31 मार्च 2021 या दरम्यान IVF रजिस्ट्रेशन करणाऱ्या पहिल्या 30 पेशंट पैकी 3 पेशंटची IVF टेस्ट ट्यूब प्रक्रिया अगदी मोफत करण्यात येणार आहे। या 3 पेशंटची निवड लकी ड्रॉ या पद्धतीने करण्यात येईल। लकी ड्रॉ नाव नोंदणी तारीख 1 मार्च ते 31 मार्च 2021 पर्यंत सुरू। त्वरा करा। नाव नोंदणी वेळ 10 ते 8। नावनोंदणीसाठी संपर्क 77 75 85 01 77 98 81 01 41 34। पत्ता कोल्हापूर ST स्टँड वरून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आहे। कोल्हापूर फर्टिलिटी व टेस्ट बेबी सेंटर, गॅलेक्सी टॉवर पहिला मजला, ऑफिस नंबर 105, दाभोळकर कॉर्नर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर।